नमस्कार मित्रांनो, आपण आता संध्याकाळी निघालो आहोत बाहेर. तर तुम्ही बघू शकता की इथे सूर्य आपला कसा मावळतो आहे. आम्ही निघालो फिरण्यासाठी बाहेर जात आहोत. आम्ही ॲक्च्युली ते तरई वैभववाडीमध्ये प्रवीण नर्सरी करून आहे. त्यांच्या इथे आंब्याची झाड, काजूची झाड, नारळाची झाड भरपूर प्रकार आहेत त्यांच्यामध्ये झाडांचे पण. तर आम्ही आता पोचलो आहोत प्रवीण नर्सरीला. तर प्रवीण नर्सरीने तुम्हाला मध्ये त्यांची जे झाडी झाडांचे जे प्रकार आहेत, आंब्यांची पण आहेत, नारळाची पण आहेत. इथे आपण काजू, चिकू, आवळा, आंबे हे समोर आपण हे छोटेसे झाड आहे पण त्याला आंब्याची मोहरं वापशी. आणि हे काजूचं झाड आहे, बोंडू. पुढे अजून काही प्रकारचे झाडं आहेत त्यांच्याकडे. आणि त्या झाडांमध्ये पण अनेक जाती आहेत, ते तुम्हाला आणि पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. तर हे नारळाचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. कोकमाचं झाड आहे, त्याच्या कोकमाची झाड आहे. इथे बघा गवताचे प्लेट्स ठेवले आहेत सगळ्या. प्लेट्स म्हणजे आपण गवत वगैरे असतं त्या ठिकाणी गवत कापून ते प्लेट्स करतात. आपण कुठे समोर बघत आहो काजूचं झाड आहे, काजूचे बोंडे बघाल तुम्ही. हे बघा, हे बोंडे आहेत, हे एक काजू बघा, ओले ओले काजू आहेत ते. आणि हे दादा आहेत, आता काजूचं सगळे काजू काढलेले आहेत त्यांनी, त्याचे बोंडू काढून बाजूला काजू करतायत ते. बघत आहे हे आवळ्याचं झाड आहे,
छोटे से झाड़ है त्याला कसं मेंटेन ठेवलेले सगळे झाडांना इथे हे लिंबांची झाड आहेत हे लिंब आलेले आहेत त्यांना लिंब बघा छान आहेत लिंब वगैरे एकदम पुढे अजून झाड आहेत तिथे आंब्याचे आहेत आंब्याची झाड आहे ती इथं बघा आपण इथं बघतो हे आंब्याचे झाड आहे आंब्याचा मोहर बघा कसं सुटलं इथं आंब्याचे मोहर हे आंब्याचं मोहर आहे हे नारळाचे झाड आहे सगळे त्या नारळाच्या हे आंब्याचं मोहर आहे नारळाच्या झाड्यांचे पण प्रकार आहेत त्यांच्याकडे बघा हे मलेशियन झाड आहे झाड किती छोटं असतानाही त्याला नारळ बघा तुम्ही कसे मोठे दिसतात त्याच्यामध्ये पुढे आता दादा आम्हाला घेऊन चालले आवळ्याचं झाड दाखवायला तर त्याला आवळ्याच्या झाडाला बघाल तुम्ही एवढे आवळे आलेले आहेत की आणि मस्त छान असे मोठे पण झालेले आहेत ते आवळे हे बघा हे आवळ्यांचं झाड आहे आपण आता ह्याच्या आधी कधी बघितलं असेल तर एवढे छोटे छोटे आवळे असतात पण आता हे बघा किती मोठे आणि एकदम छान असे झालेले आहेत आवळे रेडी झालेले हे आवळ्याचं झाड हे आवळे मस्त छान सगळं आणि त्यांनी ते झाडांचे सगळे मेंटेन करून ठेवलेले आहेत तिथे आणि झाडांचे पूर्णपणे त्यांची देखरेख त्यांना पाणी पण जास्त प्रमाणात लागतं तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथेच संपलेली आहे पुढे आम्ही तुमच्यासाठी काही अजून कोकणातले व्हिडिओज घेऊन येऊ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.